नमस्कार मित्रांनो, नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे मृत्यूपत्र, म्हणजेच इच्छापत्र, आणि इंग्लिशमध्ये त्याला विल म्हणतात. मित्रांनो, आपण कायद्यामध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. अनेक जण तर ही तरतूद आपल्यासाठी नाहीच अशी पक्की धारणा ही मनात बाळगून जगत असतात. पण जेव्हा तरतुदींचं महत्व समजतं तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार हा केला जातो. मृत्यूपत्र म्हणजे इच्छापत्र हे कायद्याने दिलेले एक वरदान आहे, याचं महत्व समजून घेतलं तर आपलं असं लक्षात येईल की ही तरतूद जी आहे ती प्रत्येकासाठी आहे. मृत्यूपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद ही नमूद करून ठेवलेली असते. अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची गरज आहे का, मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय. तसंच अनेकांचा असा गैरसमज आहे की मृत्यूपत्र हे फक्त उद्योगपती किंवा श्रीमंत लोकांनीच केलं पाहिजे. खरं तर प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेचं त्याच्या मृत्यूपश्चात वर्गीकरण करण्याचा अधिकार हा आहे. मृत्यूपत्र हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. थोडक्यात, आपल्या पश्चात आपली मालमत्ता योग्य व्यक्तीच्या हातात जावी या हेतूने कायदेनुसार तयार केलेलं कागदपत्र म्हणजेच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र असते. आणि मित्रांनो, ह्या विषयाबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे मुद्देसूदरित्या साध्या सरळ आणि सोप्या भाषेत घेणार आहोत. आणि मित्रांनो, मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये मृत्यूपत्रा संदर्भातल्या ज्या काही शंका कुशंका असतील त्यांचं मित्रांनो निरसन हे होणार आहे. तरी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण माहिती घेणार आहे की मृत्यूपत्र म्हणजे काय, मृत्यूपत्र का करावे, मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का, मृत्यूपत्र कोणकोणत्या मालमत्तेचे करता येते व कोणकोणत्या मालमत्तेचे करता येत नाही, मृत्यूपत्र जर एखाद्या स्त्रीला करायचे असेल तर, त्याचप्रमाणे मृत्यूपत्राचे प्रकार कोणते, मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असावे का, मृत्यूपत्र हे बदलता येते का, त्याचप्रमाणे मृत्यूपत्र व नॉमिनेशन यातील नेमकी फरक काय, मृत्यूपत्र कधी करावे, मृत्यूपत्रासाठी दोन साक्षीदार हे अनिवार्य आहेत का, त्याचप्रमाणे मृत्यूपत्रासाठी डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजेच का, मृत्यूपत्राची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, आणि त्यानंतर मृत्यूपत्रासंबंधी प्रोबेट म्हणजे काय व मृत्यूपत्राबाबतचे महत्वाचे मुद्दे व त्या संदर्भात पडणारे विविध प्रश्न व त्यांची उत्तरे याबद्दलची सविस्तर माहिती आपण मित्रांनो घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूया की मृत्यूपत्र म्हणजे काय. आपल्या संपत्तीचे किंवा इस्टेटीचे आपल्या मृत्यूनंतर स्वतःच्या इच्छेनुसार वाटप व्हावे यासाठी इच्छापत्र केले जाते, यालाच मृत्यूपत्र असे म्हणतात. आणि कायद्याच्या भाषेत जर म्हणायचं ठरलं तर मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा 1925 सेक्शन 2 ह अन्वये मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी या संबंधीची कायदेशीर रीतीने घोषित केलेली इच्छा म्हणजेच मृत्यूपत्र होय. आता मृत्यूपत्र का करावे, तर माणसाने कितीही नाही म्हटलं तरी स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीबाबत माणूस खूप भाऊ व जागरूक असतो. आपल्या मालमत्तेचे आपल्या पश्चात काय होणार हा प्रश्न प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी हा पडतोच. अनेक लोक म्हणतात कुठे घेऊन जाणार आहे हा पैसा, तसंही आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं काय होतंय हे कुठं आपण बघायला इथे असणार आहे. मित्रांनो, एका अर्थी हे बरोबर आहे, पण जरी आपण नसलो तरी आपण आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं काय काय करायचं हे मात्र आपण जिवंतपणे ठरवू शकतो. आपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र बनवून जर ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणीही करू शकतोच. त्याचबरोबर पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही आपण टाळू शकतो. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पक्षात येणाऱ्या अडचणींपासून
सुरक्षित करू शकतात. मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का? मित्रांनो, कायद्याने मृत्यूपत्र करणे आवश्यक नाही, पण भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडणे लागून त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून मृत्यूपत्र केलेले केव्हाही चांगले. अर्थात एखादा माणूस गेल्यावर त्याचे वारसदार कसे वागतील हे कुणाच्याही हातात नाही, पण कमीत कमी मृत्यूपत्र आहे म्हटल्यावर भांडणाची शक्यता ही कमी होऊ शकते. माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो. काही ठिकाणी तो नामांकन देखील करतो, पण तेवढेच पुरेसे नसते. माणूस गेल्यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी आणि तीही कमी खर्चात करण्याचे काम हे मृत्यूपत्र करते. त्याचप्रमाणे त्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो, त्यांचेही काम सोपे होते. तसेच कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो. मृत्यूपत्र कोणकोणत्या मालमत्तेचे करता येते व कोणत्या नाही? तर मित्रांनो, मृत्यूपत्र केवळ आपल्या स्वकष्टार्जित चल किंवा अचल संपत्तीचे करता येते, किंवा मग वारसा हक्काने आलेल्या चल किंवा अचल संपत्तीच्या केवळ आणि केवळ स्वतःच्या निहित हिस्स्याचेच मृत्यूपत्र करता येते. कायदेशीररित्या ज्या संपत्तीची आपल्याकडे मालकी आहे अशाच चल किंवा अचल संपत्तीचा मृत्यूपत्रामध्ये समावेश हा करता येतो. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर सर्व वारसांचा अधिकार असतो, त्यामुळे एकत्र कुटुंबाची सर्व मिळकत मृत्यूपत्राने देण्याचा अधिकार हा नसतो. जरी असे मृत्यूपत्र केले तरी मृत्यूपत्रातील असा भाग अवैध ठरेल. मित्रांनो, वारसा कायदा 1925 कलम 152 अन्वये एकत्र कुटुंबातील स्वतःच्या हिस्स्याची मिळकत मृत्यूपत्राने देता येऊ शकेल. या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, केवळ आणि केवळ स्वतःच्या हिस्स्याची जी मिळकत आहे तिचा मृत्यूपत्रामध्ये समावेश हा केला जाऊ शकतो. सर्व स्थावर जंगम दिसणारी व अदृश्य मालमत्ता, सिंगल व संयुक्त नावाने असलेली मालमत्ता, संपत्ती, येणे असणारी रक्कम किंवा देणे असणारी रक्कम यांचे मृत्यूपत्र हे करता येते. जंगम मालमत्तेत नगदी रक्कम, दागिने, FDs, बँकेतील खाती, विम्याच्या पॉलिसीज, वाहने, तर स्थावर मालमत्तेत तुमच्या मालकीच्या जमिनीचे, फ्लॅटचे, प्लॉटचे, त्याचप्रमाणे इमारतींचे मृत्यूपत्र हे करता येते. मृत्यूपत्र कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही? तर मित्रांनो, कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती मृत्यूपत्र हे बनवू शकतात. कुठलीही व्यक्ती जी संतुलित मनस्थितीत आहे, सज्ञान आहे, ती मृत्यूपत्राच्या मदतीने आपली संपत्ती कोणाच्याही नावे ठेवून जाऊ शकते. अंध, मूक किंवा बहिऱ्या व्यक्तींना जर त्यांच्या कार्याचे म्हणजे जे काही ते करत आहेत मृत्यूपत्राद्वारे त्याचे परिणाम आणि कायदेशीर परिणाम जर त्यांना समजत असतील तर ते लोक सुद्धा मृत्यूपत्र हे बनवू शकतात. सामान्यपणे असंतुलित असलेला मनुष्य मृत्यूपत्र बनवू शकतो, पण जेव्हा तो संतुलित स्थितीत असेल. मात्र जर एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो आहोत हे कळत नसेल तर अशा मनस्थितीत ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकत नाही. जर एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल अथवा अशा मानसिक स्थितीत असेल जी आजारातून किंवा अन्य काही कारणांनी उद्भवली असेल, ज्यामुळे त्या मानसिक स्थितीमुळे तिला आपण काय करत आहोत याचे भान नसेल, तर ती मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करण्यास अपात्र ठरते. अशी व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकत नाही. मृत्यूपत्र जर एखाद्या स्त्रीला करायचे असेल तर स्त्री संदर्भात मृत्यूपत्राविषयी कायदेविषयी काय तरतुदी आहेत? तर मित्रांनो, स्त्रीला वडिलोपार्जित संपत्तीची भावाच्या बरोबरीने मिळणारा हिस्सा, त्याचप्रमाणे स्वतः कमावलेले पैसे किंवा स्वतः कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली दागिने, वस्तू, घर, जमीन यासारखी जी मालमत्ता आहे ती त्याचप्रमाणे पतीने किंवा मुली मुलांनी, त्याचप्रमाणे सासरच्या किंवा माहेरच्या नातेवाईकांनी किंवा मित्रमैत्रिणींनी
बक्षीस म्हणून दिलेल्या चीज वस्तू वगैरे संपत्ती ही स्त्रीची स्वतःच्या मालकीची संपत्ती आहे आणि अशा संपत्तीचे स्त्री स्वतःच्या मर्जीने इच्छापत्र करू शकते आणि असे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करण्यासाठी स्त्रीला तिच्या पती मुले मुली किंवा आई वडील वगैरेच्या संपत्तीची आवश्यकता ही नसते. मृत्यूपत्रांचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर मित्रांनो, मृत्यूपत्र हे दोन प्रकारचे असतात, एक विशेषाधिकार असलेले आणि दुसरे म्हणजे विशेषाधिकार नसलेले. आता विशेषाधिकार असलेले मृत्यूपत्र हे मोहिमेवर किंवा प्रत्यक्ष युद्धात असलेले सैनिक किंवा वैमानिक किंवा खलाशी यांचे अनौपचारिक मृत्यूपत्र हे असते. इतर सर्व मृत्यूपत्र यांना विशेषाधिकार नसलेले मृत्यूपत्र म्हणतात. पहिल्या प्रकारचे मृत्यूपत्र तोंडी किंवा लिखित असू शकते आणि आपले आयुष्य धोक्यात टाकणाऱ्या व्यक्ती हे शेवटच्या क्षणी बनवितात. दुसऱ्या प्रकारच्या मृत्यूपत्रासाठी सर्व औपचारिकता पूर्ण ही करावीच लागते. मृत्यूपत्र नोंदणीकृत असावे का? मित्रांनो, मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही, त्यामुळे खरेदी खत, बक्षीस पत्र इत्यादी जे दस्त आहे त्या दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र खूपच कमी खर्चाचा दस्त आहे. तसेच मृत्यूपत्राची नोंदणी करणे ही कायद्याने बंधनकारक नाही, परंतु भविष्यात कोणतेही वाद किंवा गोंधळ होऊ नये यासाठी रजिस्ट्रेशन करणे चांगले. रजिस्ट्रेशनचा एक फायदा असा असतो की जर समजा तुमच्याजवळ बनवलेले मृत्यूपत्राची कॉपी जर तुमच्याकडून हरवली तर तुम्हाला त्याची दुसरी कॉपी ही जर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर मिळू शकते. मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन हे सब रजिस्ट्रार ऑफिस मध्येच होते. मित्रांनो, नोंदणी कायदा 1908 मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतूद आहे. ती म्हणजे मृत्यूपत्र केल्यानंतर कधीही नोंदवता येते, त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते. हे लक्षात घ्या मित्रांनो, मृत्यूपत्र हे मृत्यूनंतर देखील नोंदवता येते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्यूपत्र हे नोंदणी अधिकाऱ्याच्या ताब्यात सीलबंद लखोट्यामध्ये देखील कस्टडी सारखे ठेवता येते आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्यातर्फे माहितगार इस्मास असे मृत्यूपत्र अर्ज करून मागे घेता येते. आता मृत्यूपत्र बदलता येते का? होय, एकदा केलेले मृत्यूपत्र तुम्ही कधीही बदलू शकता किंवा त्यामध्ये अमेंडमेंट्स म्हणजे दुरुस्ती किंवा सुधारणाही करू शकता. मालमत्तेची खरेदी विक्री, लग्न किंवा घटस्फोट, मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, मुलांचा किंवा नातवंडांचा जन्म इत्यादी सारख्या अनेक कारणांमुळे मृत्यूपत्र बदलण्याची ही काळानुसार गरज पडते आणि त्यावेळेस मित्रांनो मृत्यूपत्र हे बदलता येते. मृत्यूपत्र बदलण्याची प्रक्रिया अगदी सहज शक्य आहे. पहिले मृत्यूपत्र रद्द करून दुसरे मृत्यूपत्र करता येते किंवा मृत्यूपत्राला नवीन पुरवणी कधीही जोडता येते. परंतु मित्रांनो हे लक्षात घ्या, नवीन पुरवणी जोडतानाही मृत्यूपत्राप्रमाणेच साक्षीदारांसमोर सही करावी लागते. तसेच त्यावर साक्षीदारांची सही, तारीख, वार व वेळ व स्थळांचा उल्लेख करणेही अति आवश्यक आहे. तसेच एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र केलेली असतील तर कायद्यानुसार सर्वात शेवटी केलेले मृत्यूपत्र हे ग्राह्य धरले जाते. मित्रांनो, मृत्यूपत्र नॉमिनेशन, आपल्याजवळ फारशी संपत्ती नाही किंवा जी संपत्ती आहे त्याचे नॉमिनेशन तर दिलेले आहे, अशा भावनेतून अनेक जण मृत्यूपत्र बनवित नाहीत. अशा प्रकारे नॉमिनेशन देऊन मृत्यूपत्राला महत्व देत नाही. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, नॉमिनी हा केवळ एक विश्वस्त असतो. लक्षात घ्या मित्रांनो, नॉमिनी हा केवळ आणि केवळ विश्वस्त असतो. सोसायटी, शेअर्स, विमा अशा ठिकाणी नॉमिनेशन करावे लागते, मात्र नॉमिनी व्यक्तीस मालकी हक्क मिळत नाही. ती एक तात्पुरती सोय असते जेणेकरून मृत व्यक्तीच्या मिळकती संदर्भात पत्र व्यवहार हा करता यावा. नॉमिनेशन हा
वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने अनेक निकालांमधून स्पष्ट केले आहे. या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जो नॉमिनी ज्याप्रमाणे FDs बनवतात, ज्याप्रमाणे कुठल्याही बँकिंग संदर्भातला किंवा कुठलाही व्यवहार करतात, त्या ठिकाणी नॉमिनी आपण नमूद करतो. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कायदेनुसार नॉमिनी हा वारसदार असू शकत नाही. उलट वारसांनी संपत्ती मागितली तर ती त्यांना सुपुत्र करावी लागते. शेवटी जर तुमची संपत्ती तुमच्या एखाद्या प्रिय माणसाला द्यायची असेल तर फक्त नॉमिनेशन करून काम भागणार नाही, तर त्यासाठी मृत्यूपत्र लिहिणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र तयार केल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपली संपत्तीची वाटणी वारसांना देता येते. मृत्यूपत्र कधी करावे? बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की खूप म्हातारे झाल्याशिवाय मृत्यूपत्र करायचीच गरज नाही, किंवा मृत्यूपत्र केले म्हणजे आपला मृत्यू जवळ आला आहे असे अनेकांना वाटते. एकतर मृत्यू मित्रांनो निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. सबब आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असताना मृत्यूपत्र करणे हे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात तर लवकरात लवकर मृत्यूपत्र करावे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे असा प्रश्न लोकांना पडतो आणि त्याबद्दल कायद्यात अशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. मृत्यूपत्रासाठी दोन साक्षीदार असणे गरजेचे आहे का? तर मित्रांनो मृत्यूपत्र कायदेशीर ठरवण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन संज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. अर्थात दोन साक्षीदारांनी एकाच वेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याचप्रमाणे साक्षीदारांना मृत्यूपत्रात काय लिहिले आहे हे माहीत असणे अपेक्षित नसते. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. म्हणजेच ज्यावेळेस मृत्यूपत्र हे बनवले जाते त्या मृत्यूपत्र हे ज्याच्या लाभात बनवले जाते किंवा ज्याचा उल्लेख हा मृत्यूपत्रामध्ये केला जातो, ज्या व्यक्तीला मृत्यूपत्र बनवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फायदा हा मिळणार असतो, अशा लाभार्थीला मृत्यूपत्रासाठी साक्षीदार बनवता येत नाही. आता बघूया मित्रांनो, मृत्यूपत्र बनविताना डॉक्टरचे सर्टिफिकेट हे गरजेचे असते का? तर मृत्यूपत्राच्या शेवटी मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अशा आशयाचे डॉक्टरचे सर्टिफिकेट आपण बघितले असेल. मात्र असे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ असे सर्टिफिकेट नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही, पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे चांगले. कारण की मित्रांनो भविष्यामध्ये कायदेविषयक पेच यामुळे निर्माण होत नाही आणि ज्यावेळेस मृत्यूपत्र हे बनविले गेले होते त्यावेळेस मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती ही सुदृढ होती आणि मानसिक स्थिती त्या व्यक्तीची चांगली होती हे त्याने सिद्ध होते. म्हणून मित्रांनो डॉक्टरचे सर्टिफिकेट जोडणे हे मित्रांनो अनिवार्य जरी असले परंतु मृत्यूपत्र बनवताना डॉक्टरचे सर्टिफिकेट जोडणे कधीही योग्य. प्रोबेट म्हणजे काय? आपल्यापैकी अनेकांनी प्रोबेट हा शब्द ऐकला असेल. कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे असल आहे, खरे आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे. आणि एकदा हा प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर बंधनकारक असते. मात्र मृत्यूपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रोपॉलिटन शहरांमध्येच गरजेचे आहे, इतर ठिकाणी अजिबात नाही. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने अनेक वेळा निकाल दिलेले आहेत. उदाहरणार्थ पुण्यात मृत्यूपत्र केले असल्यास आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेटची गरज नसते. मृत्यूपत्राची अंमलबजावणी. मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच एक्झिक्युटर्स नेमता येतात.
मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर ते कायदेशीर सल्लागाराकडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावे. यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्यूपत्र सादर केले जाऊ शकते. भारतीय नोंदणी कायदा 1908 अंतर्गत मृत्यूपत्र सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. मृत्यूपत्र असलेले सीलबंद पॅकेट त्यावर मृत्यूपत्र करणाऱ्याचे नाव किंवा त्याच्या एजंटचे नाव लिहून कुठल्याही निबंधकाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देता येते. कायद्याप्रमाणे मृत्यूपत्र कोठेही सुरक्षित ठेवता येते, पण ते अशा जागी ठेवावे की त्याला कुणीही हात लावू शकणार नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर ते तुमच्या परिजनांना, तुमच्या वारसांना ते सहजपणे मिळू शकेल. त्याचप्रमाणे अनेक बँका व आर्थिक संस्था मृत्यूपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या कस्टडियन सेवा देतात, तेथेही मृत्यूपत्र हे ठेवता येते. मृत्यूपत्राबाबत महत्वाचे मुद्दे. अविवाहित व्यक्तीने विवाहापूर्वी केलेले मृत्यूपत्र विवाह झाल्यानंतर आपोआप रद्द होते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्रात परस्पर विरोधी मजकूर असल्यास शेवटचा मजकूर ग्राह्य धरण्यात येतो. मृत्यूपत्रात उल्लेखिलेल्या संपत्तीपैकी मृत्यूपत्र करणाऱ्याच्या निधनाच्या वेळेस शिल्लक संपत्तीच केवळ विचारात घेतली जाते. मृत्यूपत्रामध्ये अल्पवयीन अथवा मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलांच्या पालन पोषणाची भविष्याची तरतूद करून ठेवता येते. तसेच विवाहापूर्वी अथवा विवाह बाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यांच्या, मग ते अल्पवयीन असो अथवा संज्ञान असो, त्यांच्या नावेही मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता करता येते. मृत्यूपत्राद्वारे व्यक्तीच्या मालकीची संपूर्ण मालमत्ता दान करता येते अथवा एखाद्या संस्थेच्या नावावरही करता येते. जेव्हा व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात संपत्तीचे वाटप हे इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 म्हणजेच भारतीय वारस अनुक्रम कायदा 1925 मधील तरतुदीनुसार केले जाते. परंतु जर मृत्यूपत्र जर बनवून ठेवलेले नसेल तर मृत्यूपत्राच्या अभावी मात्र व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप हे व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंदू वारसा हक्क कायदा 1956 तरतुदीनुसार केले जाते. मित्रांनो, टॅक्सच्या दृष्टिकोनातून जर विचार केल्यास ज्या मालमत्तेसाठी मृत्यूपत्र झालेले आहे अशा मालमत्तेची टॅक्स लायबिलिटी म्हणजेच कर दायित्व तुलनेने कमी असते. मित्रांनो, मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी करण्यास असमर्थ असेल तर कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या समक्ष मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करू शकते. त्यानंतर मित्रांनो, मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकतीबाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्यूपत्रामध्ये असावे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण की केवळ आणि केवळ मृत्यूपत्रामध्ये वर्णन व्यवस्थित न केल्यामुळे बरेचसे पेच आणि वारसदारांमध्ये भांडणे ही निर्माण होऊ शकतात. म्हणून जेव्हा कधी मृत्यूपत्र बनवाल त्यामध्ये मिळकतीबद्दलचा उल्लेख हा पुरेसा आणि व्यवस्थितरित्या वर्णन केलेला असावा. मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकती मृत्यूपत्र करणाऱ्याकडे कशा आल्या आणि मृत्यूनंतर त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबतचा उल्लेख मित्रांनो स्पष्ट असावा. मृत्यूपत्रावर शेवटी किंवा स्वतंत्रपणे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपत्र करणाऱ्यास शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ आहे असा उल्लेख असलेले डॉक्टरचे प्रमाणपत्र हे असावे. असे प्रमाणपत्र मृत्यूपत्राचा भाग असावा. यामुळे पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाही. मित्रांनो, कोणतेही मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात येऊ शकते. मित्रांनो, हे आपण मृत्यूपत्रा संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे बघितले.
आता मित्रांनो आपण बघणार आहोत की मृत्यूपत्रा संदर्भात जे जनरली साधारणपणे लोकांना प्रश्न पडतात अशी प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो मृत्यूपत्रा संदर्भातली प्रश्न आणि उत्तरे सुरू करण्याअगोदर मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो की मित्रांनो मी नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलद्वारे महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचे नवनवीन GR नवनवीन कल्याणकारी योजना त्याचप्रमाणे शेती विषयक बँकिंग विषयक आणि कायदे विषयक ज्या नवनवीन घडामोडी आहेत किंवा असे विषय आहेत जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत अशा विषयांवरती मी वेळोवेळी व्हिडिओ हे बनवत असतो आणि अपलोड करीत असतो। तरी मित्रांनो हे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचे असून मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकॉनचे बटन आहे त्यावरतीही क्लिक करणे मित्रांनो अत्यंत गरजेचे आहे। तरी मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटनवरतीही क्लिक करा। मित्रांनो आता आपण बघूया मृत्यू पत्राबाबत पडणारी प्रश्न। तर नंबर एक प्रश्न आहे आणखी कोणत्या मालमत्तेचे व संपत्तीचा उल्लेख मृत्यू पत्रात करता येईल। तर उत्तर आहे मित्रांनो पाळीव प्राण्यांचा पेंटिंग्सचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा फर्निचरचा त्याचप्रमाणे बौद्धिक संपत्ती जसे ट्रेडमार्क्स पेटंट्स कॉपीराइट्स लायसेन्सेस वैयक्तिक पुस्तके वैयक्तिक गोष्टी यांचा उल्लेख मृत्यू पत्रात करता येतो। दोन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नवरा बायको एकत्र जॉईंट मृत्यू पत्र बनवू शकतात का। होय मित्रांनो ह्या ठिकाणी दोघांनीही एकमेकांच्या नावाने मालमत्ता लिहून दिलेली असते आणि शेवटी ती परिवाराला व नातलगांना जॉईंट मृत्यू पत्राद्वारे लिहून दिली जाते। पण हे जॉईंट मृत्यू पत्र दोघांचाही मृत्यू होईल तेव्हाच लागू होते। या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो नवरा बायको ज्यावेळेस जॉईंट मृत्यू पत्र बनवतात त्यावेळेस ते मृत्यू पत्र ज्यावेळेस त्या दोघांचाही मृत्यू होईल त्यानंतरच अंमलात येते। नंबर तीन प्रश्न आहे मित्रांनो मृत्यू पत्र बनविताना वकिलांची मदत घेणे गरजेचे आहे काय। नाही। मृत्यू पत्र जर एक साधे मृत्यू पत्र बनवित असाल तर असे मृत्यू पत्र बनविताना तुम्ही स्वतःच योग्य ती काळजी घेऊन ते बनवू शकता। फक्त तसे करताना योग्य ते शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजेत त्यात कुठलाही विरोधाभास किंवा अस्पष्टता असता कामा नये ज्यामुळे नातलगान गैरसमज व तंटे निर्माण होणार नाही। नंबर चार प्रश्न मृत्यूपत्राची नोंद तलाठी घेऊ शकतात काय किंवा त्यासाठी वरिष्ठांचा आदेश आवश्यक आहे का। तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मृत्यूपत्राची नोंद तलाठी घेऊ शकतात वरिष्ठांच्या आदेशाची त्यासाठी आवश्यकता नसते। आणि मित्रांनो आता शेवटचा प्रश्न आहे परदेशातील मालमत्तांचा मृत्यू पत्रात उल्लेख केला जाऊ शकतो का। होय मित्रांनो परदेशात असणाऱ्या मालमत्तांवर तेथील स्थानिक नियम लागू होतात आणि तेथील मृत्यू पत्र अंमलात आणण्याची प्रणाली भारतातील प्रणालीपेक्षा वेगळी असू शकते। त्यामुळे भारतातील व परदेशातील मालमत्ते संदर्भात दोन वेगवेगळी मृत्यू पत्र बनवणे केव्हाही चांगले। अशा मृत्यू पत्रांना कंकरंट मृत्यू पत्र असे म्हणतात। जर ती एकमेकांत लिंक नसतील तर अशी मृत्यू पत्रे स्वतंत्रपणे ट्रीट केली जातात। तर अशा पद्धतीने मित्रांनो मृत्यू पत्रा संदर्भातली जी कायदेविषयक माहिती होती ती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला। तरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ह्या व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे व फेसबुकद्वारे पोहोचवा आणि मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉन बटनवरती क्लिक करून मी बनवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन मित्रांनो वेळोवेळी मिळवा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।